नमस्कार, मैं ममता। माझ्या ममता संदेश किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे लाडू। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा। आपले एक लाईक पुढील वेगवेगळ्या रेसिपीसाठी प्रोत्साहित करते, तसे शेअर व कमेंट करा। आता आपण ज्वारीच्या पिठापासून लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, मंद आचेवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे। मी त्यामध्ये 3 चमचे छोटे तूप टाकून घेत आहे। सगळं तूप टाकून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहोत आणि मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ज्वारीमुळे पिठाचे विकार कमी होतात, रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे। हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे। शरीरातील अतिरिक्त चरबी वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यासाठी उपयोगी आहे। ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात आणि स्वच्छ साफ होणे कोविड रुग्णास उपयोगी आहे। मुंगाच्यावर ते भाजून घ्यायचं आहे। 1-5 ते 7 मिनिटांमध्ये भाजलं जाते पीठ छानपैकी, त्याचा कलर पण चेंज होतो थोडा। आणि या गुठळ्या अशा त्यातच मळून घ्यायच्या, म्हणजे सर्व बाजूने पीठ छान भाजलं जाते। मग आता छान भाजलं गेलं आहे आपलं पीठ। आता आपण काढून घेऊ। मी गॅस बंद केलेला आहे। आता आपलं पीठ छान भाजलं आहे। आता आपण काढून घेऊ। मी काढून घेतलेलं आहे पीठ। त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि एक वाटी, ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे, छान बारीक किसून घेतलेला आहे। आता तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि गुळाला वितळून घ्यायचा आहे। मंदाचेवरती आपल्याला गुळाला वितळून घ्यायचा आहे। बघा, गूळ पण आपला वितळला आहे। बघा, छान वितळून गेला आहे गूळ, आता वितळला आहे। त्यामध्ये मी 1/2 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, तो पण मी त्यामध्ये टाकून घेणार आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण भाजलेलं हे पीठ पण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा मंदाचेवरच ठेवायचा गॅस। छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, हे ज्वारीच्या पिठाचे खूप पौष्टिक लाडू कमीत कमी वेळेत तयार होणार आहे। तुम्ही पण करून बघा। मी आता गॅस बंद केलेला आहे आणि त्याला छान मिक्स करून घेत आहे।
आता मी गॅस बंद केलेला आहे, आपण थोडा वेळ थंड होऊ देऊ। लाडवांचं पीठ थोडं थंड झालेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेत आहे। जायफळ इलायची पावडर आवडत असेल तर टाकून घ्यायची। थोडं गरम असतानाच, एकदम जास्त थंड नाही होऊ द्यायचं, थोडं गरम गरम असतानाच त्याला छान तळून घ्यायचं आहे, रगडून घ्यायचं। बघू शकता, बघा किती छान त्याला मी छान हाताने कुस करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम आणि पिस्ते पण थोडेसे ऑप्शनल आहे। बघा आता आपण लाडू वळून घेऊया। बघू शकता तुम्ही लाडू किती छान वळले जात आहेत, तोंडात ताकताच विरघळणारे असे हे लाडू तयार झाले आहेत। बघा याप्रमाणे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। बघू शकता छान वळले जात आहेत लाडू। मी तुम्हाला दुसरा लाडू पण वळून दाखवलेला आहे। बघा आता आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही हे ज्वारीच्या पिठाचे लाडू केव्हाही कोणत्याही सणावाराला बनवू शकता। तुम्हाला ही ज्वारीच्या पिठाच्या लाडूची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा। धन्यवाद।